आत्ता या क्षणी आपण जी दृश्य पाहतो आहोत ती आहे थेट अयोध्येतील राम मंदिरातील. आज दिवसभर पुढारी न्यूजवर राम मंदिरामध्ये आणि अयोध्येमध्ये रंगलेल्या सोहळ्याचं थेट प्रसारण आपण पाहत आलेलो आहोत. आणि सध्या या क्षणी आपल्याबरोबर माझे सहकारी प्रसन्न जोशी आहेत, जे या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत. प्रसन्न, अयोध्येतली सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्ही पोहोचवलेली आहे, अयोध्येतली रात्र कशी आहे, या क्षणी काय घडत आहे? अमोल, मी आता थेट आपण मंदिराच्या आत आहोत, मंदिराच्या आत आहोत. आता जो सुवर्ण दरवाजा आहे तो बंद करण्यात आलेला आहे. मगाशी आम्हाला श्रीरामच्या आपण हे दाखवू शकतो, मंदिराचा जो आठला भाग आहे सगळा तो आपण बघू शकतो. इथे मोठ्या संख्येनं लोक आलेले वाटेल त्या मार्गाने घुसलेले, पण सगळे श्रद्धावान आहेत आणि ते सगळे बघतोय आपण की कशा प्रकारे जय श्रीराम जय श्रीराम असं म्हणत आहे. आणि ही कलाकुसर आपण आमोल सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलाकुसर बघितली पाहिजे. ज्या प्रकारचं हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे, ज्या प्रकारचा मार्बल वापरण्यात आलेला आहे, त्याच्यावरचं शिल्पकाम ते करण्यात आलेलं आहे. खरंच ज्या इतक्या वर्षांची वाट पाहावी लागली होती त्याचा फळ हे असंच असू शकतं याचं आणि याच्यावरची करायचं असं आहे. आणि हा याचा मंदिराच्या प्रत्यक्ष मूर्तीच्या समोरचा असलेला, मूर्तीच्या परिसरात असलेला मुख्य, आपण पुन्हा दरवाजा खुला होतोय, आपण बघूयात आपल्याला तिकडे दर्शन मिळत आहे का? निश्चितपणे प्रसन्न, तुम्ही तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करा. ही थेट दृश्य पुढारी न्यूजवर आपण पाहतो आहोत. आमचे प्रतिनिधी पुढारी न्यूजचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी हे आता अयोध्येच्या राम मंदिरामध्ये थेट आतमध्ये पोहोचलेले आहेत. आणि या हे मंदिर नेमकं कसं आहे, इथली कलाकुसर कशी आहे, नक्षीकाम कसं आहे, याची दृश्य थेट आपण अयोध्येतून आत्ता या क्षणी पाहतो आहोत. हे मंदिर आज रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर सर्वसामान्य भाविकांसाठी खुलं होणारच आहे. मात्र आजच्या दिवशी, ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा झाली त्याच दिवशीच्या रात्री या मंदिराचं दर्शन होणं, मंदिरातल्या आतल्या भिंतींचं दर्शन होणं, हे मंदिर कसं आहे हे पाहता येणं हा एक अनोखा योगच म्हणायला हवा. प्रसन्न जोशी सध्या या मंदिरातल्या वेगवेगळ्या परिसरामध्ये आतमध्ये जात आहेत आणि तिथले व्हिज्युअल्स आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. प्रसन्न, आत्ता या क्षणी नेमका तू कुठे आहेस आणि काय दिसतंय आजूबाजूला? अमोल, या क्षणी मी आपण मंदिराच्या आत आहोत, प्रत्यक्ष मंदिराच्या आत आहोत आणि माझ्या समोर सुवर्ण मागे रामाची ती मूर्ती आहे आणि या मूर्तीच्या अलीकडे तो कुठं हे पहिला कक्ष आपण म्हणूयात किंवा पहिलं दालन म्हणूयात प्रशस्त आहे. या क्षणाची झाला तर मी आपण रामाची मूर्ती आपल्या प्रेक्षकांना दाखवू. त्याला भव्यता सुद्धा बघा आणि विशेषतः छताच्या पातळीला केलेलं शिल्पकाम आपण जर का बघितलं तर नजर ठर, म्हणजे नुसतं वरचा घुमट बघण्यामध्येच कदाचित तुमचा अर्धा एक तास जाईल नीटपणे बघण्यासाठी, त्याच्यावरचं शिल्पकाम बघण्यासाठी, त्याचे आयकॉनिक महत्व समजून घेण्यासाठी. पहिला मजला सुद्धा तुम्हाला दिसेल, पहिल्यांदा घुमट तर दिसलाच आहे, त्यानंतर हा पहिला मजला सगळा आहे, त्याच्यावरचं सुद्धा काही प्रमाणात आजचं काम थोडंसं बाकी असेल, पण आता मुख्य पहिला मजला तयार झालेला आहे. आणि नक्षी सुरेख शिल्पकाम हे या सगळ्या मंदिराचं वैशिष्ट्य सांगता येईल. भारतातल्या मंदिर स्थापत्य शैलीमध्ये ज्या ज्या प्रकारची वैशिष्ट्ये आढळतात त्याचा जास्तीत जास्त वापर, त्याचा उपयोग आणि वैशिष्ट्य खरं तर याच्यावरती किमान एक 2-3 तासाची संपूर्ण डॉक्युमेंटरी दिली पाहिजे इतका हा मोठा विषय आहे. पण आता शेवटा आपल्याला वेळ मिळालेला आहे त्याच्यामध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. इथे गर्दी सुद्धा आहे, मोठ्या प्रमाणात भाविक आलेले आहेत, प्रत्येकाच्या तुम्ही जय श्रीराम आहेत, ज्याला मिळेल तसं वाट पकडून तो माणूस तिथे आलेला आहे आणि दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मी पुन्हा अमोलला, मी अमृतला सांगेन आपल्या प्रतिनिधीला की त्याने या बाकीचा भाग सुद्धा इकडे दाखवावा, कशा प्रकारे इथे सजा आहे, शिल्पकार त्याच्याशिवाय सजावट सुद्धा त्या मंदिराला साजेशी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या मंदिराचं सौंदर्य खुलून दिसतं. अमोल, बाहेरून सुद्धा बघितलं, तुम्ही आतमध्ये आलात, या मंदिराच्या परिसरात आलात की पाहून या मंदिराला बघूनच तुम्हाला मोहून सुंदर असं हे मंदिर आहे. मंदिराची विविध प्रकारच्या मूर्त्या इथे बघितलं तर आता उदाहरणार्थ ही शंकराची उघड आहे, या दुसरीकडे इकडे नृत्य करणारा शंकर आहे, तो स्वतः साधलेला आहे. इथे आपल्याला हा अर्थ घेतला पाहिजे याच्यातून अमोल, एका शिव
हरी आणि हर या दोघांचं तादात्म्य या आपल्याला इथे बघायला मिळतं. हा त्याचं महत्व आहे. ही मूर्ती विशेष आहे अमोल. आपण जर का नीट लक्षात घेतलं तर ही शिवपार्वतीची अशी मूर्ती एकत्र आहे. शिवपार्वतीचं एकत्र रूप आहे अशा प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती. रामाचं इतकं महत्वाचं मंदिर, रामाच्या जन्मस्थळाचं मंदिर आणि तिथे शिवपार्वतीचा वास आणि तिथे शिवपार्वतीचा वास त्याच्या त्यांची मूर्ती त्यांच्या मूर्ती एक प्रकारे हा शैवाईक आणि वैष्णवाईक या विचारधारांचा या अध्यात्मधारांचा संगम इथे आपल्याला मिळतोय. आणि आपल्याला तर कल्पना आहे राम जेव्हा श्रीलंकेच्या लंकेच्या दिशेने गेलं होतं त्यावेळी त्यांनी वाळूची सुद्धा इथे दिसतो. अशा अनेक आयकॉनोग्राफिक चिन्हांचं आपल्याला बघायला मिळू शकतं. त्याचं महत्व बघायला मिळू शकतं. मूर्ती तर आपण दाखवलेली आहे मात्र इथलं सूक्ष्म काम पुन्हा दाखवणं मी जसं म्हणालो तसा कदाचित सविस्तर आहे. स्थापत्याचा उत्तम नमुना असलेलं हे मंदिर आहे अमोल. निश्चित प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे जसं आता प्रसन्न सांगत होतं त्याप्रमाणे. आणि त्यामुळे काही भाग प्रसन्नच्या बोलण्यातला कदाचित आपल्याला ऐकू येत नसेल, मात्र ही दृश्य ही अत्यंत बोलकी आहेत, अत्यंत विलोभनीय आहेत. बारीक नक्षीकाम आहे, स्थापत्य शैलीचा उत्तम उपयोग या ठिकाणी, उत्तम दर्शन आपल्याला बघायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर दोन दृश्य सध्या आपण बघतो आहोत. डाव्या बाजूला मंदिराच्या आतमधलं चित्र, मंदिर नेमकं कसं आहे याचं दर्शन आजच्याच दिवशी, ज्या दिवशी ज्या दुपारी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली त्याच रात्री राम मंदिराच्या आतमध्ये पुढारी न्यूजचा कॅमेरा पोहोचलेला आहे. आणि पुढारी न्यूजच्या तमाम प्रेक्षकांसाठी या मंदिराचं दर्शन सध्या आम्ही घडवतो आहोत. त्याचबरोबर उजव्या बाजूला शरयू तिरी सुरू असणारा दीपोत्सव आपण पाहतो आहोत. संध्याकाळपासूनच या दीपोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आणि अयोध्येतली दुपार जर इतकी ऐतिहासिक होती तर तिथली संध्याकाळ आणि रात्र देखील तितकीच ऐतिहासिक आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो लाखो रामभक्त अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत. आणि जिकडे बघावं तिकडे रामभक्त रामनामाच्या जयघोषामध्ये तल्लीन झाल्याचं दिसतं आहे. प्रसन्न, आज दिवसभर अयोध्येतली प्रत्येक घडामोड, प्रत्येक बातमी, प्रत्येक भावना, तिथली प्रत्येक अदाकारी, कलाकारी, भक्ती या सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहात. एकूण आजच्या दिवसभराचा या ऐतिहासिक दिवसाचा सार सांगायचं म्हटलं तर आता या क्षणी 8 वाजून गेलेले आहेत, 8:30 वाजत आलेले आहेत. या क्षणी राम मंदिराच्या आतमधून जिथून तुम्ही बोलता आहात, काय एकंदरीत भावना आहेत, काय अनुभव आहे तुमचा? आवाज प्रसन्नपर्यंत पोहोचत नाहीये, मात्र हे दृश्य सध्या आपण पाहतो आहोत. ही अत्यंत विलोभनीय मनोहारी अशी ही दृश्य, ज्याची वर्षानुवर्ष प्रतीक्षा होती ते हे राम मंदिर. तर या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी सध्या आढावा घेत आहेत या सगळ्या मंदिराचा, या मंदिराच्या आतमधल्या चित्राचा. हा आढावा थेट आपल्यापर्यंत पोहोचतो आहे. मुख्य सोहळा पार पडल्यानंतर आता रामभक्तांसाठी हे मंदिर खुलं होत आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. अनेक रामभक्त जे या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी आतुर होते, कधी एकदा या मंदिरामध्ये आपण प्रवेश करतो आणि रामलल्लाचं दर्शन घेतो याची उत्कंठा लाखो रामभक्तांना लागून होती. आणि आता सर्वसामान्य रामभक्तांना आतमध्ये प्रवेश मिळताना दिसतो आहे. अनेक रामभक्त आतमध्ये पोहोचलेले आहेत आणि या मंदिराचं दर्शन घेत आहेत. आणि जितके रामभक्त मंदिरामध्ये आहेत तितकेच रामभक्त किंबहुना त्याहून कित्येकपट अधिक रामभक्त हे सध्या शरयुतिरी सुरू असलेल्या दीपोत्सवाचा आनंद घेताना दिसत आहेत. राम मंदिरातील आतील दृश्य आणि त्याचबरोबर राम मंदिराच्या समोर असणाऱ्या शांतपणे संथपणे वाहणाऱ्या अखंडपणे वाहत राहणाऱ्या शरयू नदीच्या तीरावर सुरू असलेल्या दीपोत्सवाची ही चित्र पुढारी न्यूजवर. ही दोन्ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या खास पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आपण पाहतो आहोत. ज्यांना प्रत्यक्ष अयोध्येला जाणं शक्य नव्हतं मात्र ज्यांना या सोहळ्याचे साक्षीदार व्हायचं होतं असे कोट्यवधी प्रेक्षक सध्या या दृश्यांवर प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्याचं समाधान मानतायत. आणि या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत टेलिव्हिजनच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्क्रीनवर
कुणी टीव्हीच्या स्क्रीनवर असेल, कुणी मोबाईलच्या स्क्रीनवर असेल, पण सगळ्यांपर्यंत प्रभू रामचंद्र पोहोचवण्याचं काम पुढारी न्यूजच्या माध्यमातून आज पहाटेपासून आम्ही करतो आहोत. आता 8:30 वाजत आलेले आहेत. जवळपास 14 तास या कव्हरेजला, अखंड कव्हरेजला सकाळपासून उलटून गेलेले आहेत आणि अयोध्येतील प्रत्येक क्षण 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 पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना त्याचा साक्षीदार होता आलेला आहे. आणि आत्तासुद्धा या सगळा सोहळा अनुभवल्यानंतर, सगळी भक्ती अनुभवल्यानंतर, सर्व रामभक्तांच्या प्रतिक्रिया, त्यांना आलेली अनुभूती पाहिल्यानंतर, मुख्य सोहळा पाहिल्यानंतर, पंतप्रधानांचं भाषण ऐकल्यानंतर, इतर मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर, आता प्रत्यक्ष या मंदिरात पुढारी न्यूजचा कॅमेरा पोहोचलेला आहे आणि हे मंदिर आतनं नेमकं कसं आहे याचं हे दर्शन. तर या दृश्यांसोबतच या बुलेटिनमध्ये आपण निरोप घेतो आहोत. मात्र दृश्यांचा, अपडेट्सचा, बातम्यांचा हा सिलसिला पुढारी न्यूजवर असा सुरू राहणार आहे.